नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहताय प्रसाद जी टेक यूट्यूब चॅनल। प्रसाद जी टेक यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण 12वीच्या रिझल्टच्या संदर्भात महत्त्वाची माहिती घेणार आहोत। मित्रांनो, 12वीचा रिझल्ट कधी लागू शकतो, त्यानंतर 12वीचा निकाल कसा पाहायचा, यावर्षी निकाल पाहण्यासाठी कोणती वेबसाईट असेल, याबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो। तसेच जर आपल्याकडे सीट नंबर नसेल, जर आपल्याकडे आपला सीट नंबर नसेल तर तो कसा मिळवायचा, याबाबतही आपण याच व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच समोर येणाऱ्या घंटीवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील। तर चला मित्रांनो, सर्वात पहिला पॉईंट आपण डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे HSCचा रिझल्ट नक्की कधी लागणार। मित्रांनो, सुप्रीम कोर्टाने सर्व राज्यातील 12वीचे निकाल 31 जुलैच्या आत लावा असे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे 12वीचा निकाल हा 30 किंवा 31 जुलैला लागू शकतो, याच्या पुढे निकाल जाऊ शकत नाही, कारण सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत। तर मित्रांनो, जर 12वीच्या निकालाचे काम पूर्ण झालेले असेल तर 30 जुलैला सुद्धा निकाल लागू शकतो, जर काम अधुरे राहिलेले असेल तर 31 जुलैला निकाल लागू शकतो। आपण आशा करू की निकाल 30 तारखेला असो किंवा 31ला असो किंवा आणखी 4-5 दिवस लागो, पण 10वीच्या निकालाच्या वेळेस जशी परिस्थिती होती तशी परिस्थिती तशी वेळ 12वीच्या निकालावर येऊ नये, कारण 10वीच्या निकालाच्या दिवशी निकाल होता पण वेबसाईट पूर्ण दिवसभर बंद होती, दुसऱ्या दिवशी 10वीच्या विद्यार्थ्यांना निकाल पाहावा लागला होता। तर मित्रांनो, निकाल कधीही लागला तरी तो कसा पाहावा, कोणत्या साईटवर पाहावा, हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे। तर चला, ही माहिती घेण्यासाठी आपण मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊन साईट ओपन करून पाहूयात। मित्रांनो, रिझल्ट पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलचे गुगल किंवा क्रोम ब्राउझर ओपन करायचे आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे result.mh-hsc.ac.in असं टाईप करून झाल्यानंतर सर्च करायचं आहे। मित्रांनो, सर्च केल्यानंतर अशा प्रकारचा पेज तुमच्या समोर आलेला असेल। या पेजवरती तुम्ही पाहू शकता, तुम्हाला सर्वप्रथमच्या बॉक्समध्ये तुमचा रोल नंबर टाकण्यासाठी सांगितलेला आहे, आणि खालच्या बॉक्समध्ये तुमच्या आईचं नाव मदर्स नेम टाकायला सांगितलेलं आहे। तर मित्रांनो, रोल नंबर टाकून आईचं नाव टाकून व्ह्यू रिझल्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर रिझल्ट आलेला असेल। जर मित्रांनो आपल्याकडे रोल नंबर नसेल तर तो रोल नंबर कशाप्रकारे काढायचा आपण यापुढे पाहूया। तर चला, कशाप्रकारे आपण रोल नंबर काढू शकतो ही माहिती घ्यायला सुरुवात करूया। मित्रांनो, तुमचा रोल नंबर किंवा सीट नंबर पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या गुगल किंवा क्रोम ब्राउझरमध्ये mh-hsc.ac.in टाईप करायचं आहे आणि सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर अशा प्रकारचा पेज तुमच्या समोर ओपन झालेला असेल। या पेजवरती तुम्ही पाहू शकता, तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत, सिलेक्ट डिस्ट्रिक्ट, सिलेक्ट तालुका आणि एंटर युअर नेम। तर मित्रांनो, सिलेक्ट डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही तुमचा जिल्हा निवडून घ्या, जिल्हा निवडल्यानंतर खाली तुमचा तालुका निवडून घ्या, तुमचा जिल्हा आणि तालुका निवडल्यानंतर तुम्ही तुमचं मिडल नेम, सरनेम किंवा फर्स्ट नेम टाकून सुद्धा इथे तुमचं नाव शोधू शकता, तुमचा सीट नंबर हा शोधू शकता। तर मित्रांनो, इथे आपण आपलं फर्स्ट नेम टाकलं, फर्स्ट नेम टाकून सर्च केल्यानंतर इथे पाहू शकता त्या नावाच्या रिलेटेड जेवढे इथे नावं आहेत ते नावं इथे दाखवलेले आहेत। मित्रांनो, सर्व रोल नंबर इथे दाखवलेले आहेत। जर आपण मिडल नेम टाकून जर सर्च केलं तर त्या मिडल नेमचे, तर ते मिडल नेम असणारे सर्व तुमच्या समोर अशाच प्रकारे दिसून येतील। जर आपण लास्ट नेम टाकून जर सर्च केलं तर ज्यांचे ते लास्ट नेम आहे त्यांचे संपूर्ण रोल नंबर दाखवलेले आहेत। यामध्ये तुम्हाला तुमचं नाव हे शोधावं लागेल आणि तुमच्या नावापुढे असलेला रोल नंबर तुमचा असेल। आणि आपण मगाशी पाहिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा रोल नंबर पेस्ट करून तुमच्या आईचं नाव टाकून रिझल्ट पाहू शकता। मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि पुढील विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, पुढे भेटूयात अशाच एका नॉलेजेबल व्हिडिओमध्ये।